नमस्कार, मी योगिता सूर्यवंशी, एमबीपी लाईव्ह 24 मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आताची ताजी बातमी. उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक आणि याचा भाऊ अशरफ यांच्यावर प्रसार माध्यमांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या लाईव्ह हत्याकांडाने देश हादरला आहे. शनिवारी रात्री अतिक अहमदला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा म्हणाले की तिन्ही हल्लेखोर मीडिया पर्सन म्हणून आले होते. लवलेश, सनी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत. तिघांचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात कॉन्स्टेबल मानसिंग यांनाही गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हल्ल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सीएम योगींनी सर्व बड्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी यांनी 3 सदस्यीय न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे. या घटनेनंतर 17 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. प्रयागराजमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अतिकचा मुलगा असद याचे 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी एन्काउंटर केले होते. शनिवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांनी असदच्या आजोबांसह मोजक्या 20-25 नातेवाईकांनाच जाण्याची परवानगी दिली होती. अतिक देखील मुलाच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ शकला नव्हता. अतिक अहमद आणि अशरफ यांची पोलिसांनी 23 तास चौकशी केली. यावेळी अतिकने पाकिस्तानमधून शस्त्रसाठा घेत असल्याची कबुली दिली आहे. त्याने अहमदाबाद तुरुंगातून ISI एजंटला फोन केला होता. तर अतिकने उमेश पाल खून प्रकरणात कट रचल्याचाही गुन्हा कबूल केला आहे. अतिक अहमद याच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तणावपूर्ण आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.